शिवसेनेचे माजी मंत्री आणि आमदार सचिन अहिर आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. दक्षिण मुंबईची सगळ्यात प्रतिष्ठित जागा, विजय कुणाचा होणार? अरविंद सावंत, राहुल नार्वेकर? कारण भाजपा की अरविंद सावंतचा होणार आहे. त्यांनी जे केलेलं काम, त्यांनी जे केलेलं कार्य, आणि इकडेच नाही तर निवळ मतदारसंघामध्ये त्यांचा संपर्क दांडगा असा नाही, पण लोकसभेमध्ये पण अत्यंत उत्कृष्ट वक्ता आणि अत्यंत देशव्यापी जे विषय आहेत त्यांना मांडण्याचं काम आणि मतदारसंघाचं काम पण देखील, म्हणजे दक्षिण मुंबई ते कन्याकुमारीपर्यंत जे जे विषयाने येतात त्या सर्वांचा समावेश करून घेऊन एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून घेऊन त्यांनी काम केलेलं. आणि पारंपरिक तुम्ही जर बघितलं असेल तर हा आमचा बालेकिल्लाच आहे. आज परळ असेल, वरळी असेल, किंवा त्या संपूर्ण परिसरातले जे लोक आहेत, विशेषतः गिरगावसारख्या परिसरामध्ये पण देखील, आणि ज्या पद्धतीने मराठी माणसांना खच्चीकरण करण्याचं काम केलं आहे, मला असं वाटतं त्याचा चोख उत्तर इकडचे मतदार दिल्याशिवाय राहणार नाही. तशी लहान नदी मोठ्या नदीला जाऊन मिळते, मोठी नदी समुद्राला जाऊन मिळते, त्याच पद्धतीनं आता भाजप मिशन 45 नारा देत आहे. आणि बरेचसे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या, त्यांना स्वतःच्या किंवा विरोधक असू द्या, विरोधी इतर पक्षातले असू द्या, त्यांना स्वतःच्या पक्षातून उमेदवारी दिली जाते, याकडे कसं पाहता? हीच दुर्दैवी आहे की ज्यावेळी आपण बघितलं असेल की जो मिशन त्यांचा जो आहे हा मिशन स्ववळावरती स्वतःची विचारधारा आणि स्वतःचे पक्षातले जे अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्यांना घेऊन केलं असता तर कदाचित एक पक्ष म्हणून घेऊन देखील त्याचा स्वागत करता आला असता. परंतु आपण आयात करलेल्या लोकांनाच उमेदवारी द्यायची. आता तर मी असंही ऐकतोय की शिवसेनेतून आमच्यातून गेले लोक त्यांनाही स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्या चिन्हावरती तुम्हाला लढावं लागेल, आणि त्यांची मनस्थिती आणि मानसिकता पण होते की हो आम्ही लढायला तयार आहोत. म्हणजे हे दुर्दैवी आहे, ज्या लोकांनी आम्हाला सोडून राष्ट्रवादीच्या ला कंटाळून ते तिकडे गेलेत आणि असा एक मोठा तांडव करण्याचं काम केलं, आज त्यांना त्यांच्याबरोबर जाऊन प्रचाराला बसावं लागतो. ही दुर्दैवी गोष्ट आहे. तर ही तमाम महाराष्ट्रातली जनता ही पाहते. नवनीत राणा यांना देखील भाजपच्या तिकीटवरती उमेदवारी मिळते, पंकजा मुंडे या सुद्धा बीडमध्ये लढवण्यास इच्छुक आहेत, कसं पाहता याकडे? त्यांचा अंतर्गत विषय, पण आपण बघितलं असेल की रवी राणा, किंबहुना राणा जे आहेत त्या पहिले अपक्ष म्हणून लढल्या, त्यानंतर त्यांनी त्यावेळी महाविकास आघाडीचा पाठिंबा घेतला होता. आता ते कदाचित त्या बॅनरवरती लढत असतील, परंतु जे मतदारांना ज्या अगोदर त्यांनी दिलेलं आश्वासन, ज्या मतदारांची जी वैचारिक जे मतदार ते जे त्यांना मतदान जे दिलं होतं ते पारंपरिक त्यांना मिळवता येईल का, हाही प्रश्न निर्माण होणारच आहे. प्रमोद सावंत यांचा देखील एक ऑडिओ व्हायरल होतोय, सोशल मीडियावर त्यांचं भाषण व्हायरल होतोय, मावळ, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि त्यासोबतच रायगड या तिन्हीवरती भाजप कमळ फुलू इच्छित आहे, अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आहे, काय म्हणाल? मला आनंद आहे की त्यांना हे फुलं कमळ फुलवायचं आहे, पण तिकडे धनुष्यबाणला तोडून फुलवावं लागेल ना, तर त्यांनी ते तरी स्पष्ट करावं की हे महायुतीमध्ये किंवा या मतदारसंघ हे आम्ही त्यांना देणार नाही आहोत. ठीक आहे, कोणाचं वैयक्तिक प्रत्येकांची अपेक्षा असतात, आशा असतात, परंतु मावळ ही पारंपरिक ही आमची मतदारसंघातली जी एक सीट राहिलेली आहे आणि चांगल्या रीतीने आणि चांगल्या मतधिक्याने आम्ही त्यांना निवडून आणू. रत्नागिरी सिंधुदुर्गबद्दल काय मत आहे, तिथे कोणाचा विजय? 100%, कारण कसं आहे हे सर्व कोकणपट्टा आणि मावळचा पण अर्धा तीन भाग जर कोकणपट्टा आहे आणि यावेळी आम्ही जो उमेदवार देऊ इच्छितो तोही गावकीचा असल्यामुळे आम्हाला निश्चितपणे खात्री आहे की पिंपरी चिंचवडमध्ये पण आम्हाला यावेळी आघाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.